आज जे तुम्ही शेतकऱ्याच्या संदर्भात कार्यक्रम ठेवलेला आहे उत्पादनाचा रिसर्च सेंटर, त्याचा उद्देश काय? आज महाराष्ट्रामधील किमान 200 जिल्ह्यातील 200 शेतकरी उत्पादक कंपन्या आज इथे आलेल्या आहेत आणि शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था शेतकऱ्यांना कशा देता येईल यासाठीचं खूप मोठं मंथन या ठिकाणी सुरू आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर जे भारत सरकारची स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी आहे, तर या CSCच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या डेव्हलपमेंटचं काम जोमात सुरू आहे. आता यामधून काय की शेतकरी उत्पादक कंपन्या गावागावात स्थापन होत आहे, परंतु त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचं सक्षमीकरण करणं आणि त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांच्या माध्यमातून मदत करणं, प्रशिक्षण देणं, त्यांचा शेतमाल वेगवेगळ्या बायर्सपर्यंत पोहोचवणं या कामामध्ये खूप मोठं योगदान CSCने आता सुरू केलेलं आहे. दुसरा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही एक नवीन संकल्पना महाराष्ट्रामध्ये आज इथे लॉन्च करत आहोत, ते म्हणजे ॲग्रिकल्चर व्हीएली. तर ॲग्रिकल्चर व्हीएली म्हणजे काय? तर प्रत्येक गावातला जो केंद्र चालक आहे, जो CSCचा केंद्र चालक आहे, ज्यांना आपण आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणतो, हा केंद्र चालक त्याच्या गावातील शेतकऱ्यांची उत्पादनं विकू शकेल आणि शेतकऱ्याला आवश्यक लागणाऱ्या वस्तू त्यांना पोहोचू शकेल. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि विविध जी शहरं आहेत, औरंगाबाद असेल, नाशिक, पुणे असेल, येथेसुद्धा शहरी व्हीएली त्यांच्या कॉलन्यांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल थेट पोहोचवण्याच्या कामाची सुरुवात आजपासून करत आहे. तर अशा बहुआयामी पद्धतीनं हा कार्यक्रम इथे साजर होत आहे. शेतकऱ्यांना काय मदत करणार, म्हणजे तुम्ही पैशाची मदत करणार का, कशी मदत काय कशी करणार तुम्ही? याच्यातून शेतकऱ्यांची मदत अनेक बाबतीतून होणार आहे की जसं सरकारच्या अनेक योजना आहेत त्या शेतकऱ्यांना माहीत नाही, तर त्याविषयीचं त्यांना प्रशिक्षण देणं आणि त्या योजना मिळवून देणं हा त्यामध्ये एक भाग आहे. आणि दुसरं, शेतकऱ्यांना योजना तर आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांनी पिकविलेला माल त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. तर मधल्या सर्व साखळ्या संपुष्टात आणून थेट ग्राहक ते थेट शेतकरी ह्या विषयीचं काम आम्ही सुरू केलेलं आहे CSCच्या माध्यमातून. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे होतं त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मदत करणार आहात? आम्ही CSCचा जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म असा आहे की आम्ही सरकार आणि नागरिक यांच्यामधला एक दुवा म्हणून काम करतो. सरकारच्या ज्या फसल विमा असेल तर विमाचे आवेदन करणं आणि ते त्यांना मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणं या बाबतीत आम्ही काम करतो. आणि सरकारचे जे काही अनुदानाच्या योजना आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम एक माध्यम म्हणून आम्ही काम करतो. याच्यामध्ये शेतकऱ्याला वगैरे नोंदणी करावं लागते का, काय करावं लागते? हा, तर जसं आता पीक विमा असेल तर त्या वेळामध्ये त्याची नोंदणी करावी लागते. जसं आता रब्बीचा पीक विमा सुरू झालेला आहे, एखाद्या शेतकऱ्याचं काही नुकसान झालं असेल तर तेही ऑनलाईन त्याला नोंदणी करावी लागते. ते करण्याचे काम आमची गावागावातील केंद्र चालक करतायत. नोंदणीसाठी काय काय कागदपत्र लागतात? तर जशा प्रकारची काय म्हणता येईल, जशी योजना असेल तिची जी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे कागदपत्र, आता वेगवेगळ्या योजनेची वेगवेगळी कागदपत्रं आहे, त्यामुळे ते पर्टिक्युलर आपण सांगू शकतो. आपण पीक विमा जर म्हटलं तर काय, सातबाऱ्याची प्रत लागते, ती ही आता ऑनलाईन आहे, त्यासाठी काही कागद काढायची गरज नाही आहे. आणि आधार कार्ड वगैरे अशा गोष्टी लागतात. तर जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना मदत करतात, जे शेतकऱ्यांना कार्ड वगैरे काय बनवून देतात का, म्हणजे त्याच्यामध्ये सर्व त्यांचा वेगवेगळ्या पिकाचा येऊन जातो त्याच्यामध्ये? प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे, त्याचे कार्ड मिळत आहेत, आयुष्यमान भारतचे कार्ड मिळत आहेत, त्यानंतर आता किसान ई कार्डसुद्धा सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या बँकांच्या सर्व्हिसेस आम्ही देतो, त्यांचेसुद्धा किसान क्रेडिट कार्ड आम्ही प्रोव्हाइड करतो आमच्या CSCच्या माध्यमातून. आणि तेच CSC आता शेतकरी उत्पादक कंपन्यांनासुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आहे. तुमचं नाव सांगा, तुमचं काय पद आहे ते सांगा. मी गणेश पाटील कान्हेरे, मी राज्य सल्लागार आहे CSCSPVचा, ॲग्रिकल्चर राज्य सल्लागार आहे. तरी तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असला किंवा तुमच्याशी संपर्क करायचा असला, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 7066603444. ऑफिसचा ॲड्रेस वगैरे? ऑफिसचा माझं ॲक्च्युली फील्ड वर्क असतं, परंतु CSCचं ऑफिस हे मुंबई येथे आहे आणि जालना येथे त्याचं मध्यवर्ती कार्यालय आहे. म्हणजे कधी औरंगाबाद शहराच्या ग्रामीणच्या लोकांना भेटायचं असतंय औरंगाबाद मध्ये, कसं कॉन्टॅक्ट करायचं? फक्त मोबाईलवर कॉन्टॅक्ट केलं नाही चालणार का, कसं? औरंगाबाद शहर आहे, तिथे जेथे कुठे CSC सेंटर आहे त्या व्यक्तीला आपण भेटलात तर आपल्याला या सगळ्या योजनांचा आणि संपर्काचा लाभ होतो कोणत्याही CSC सेंटरला. माझं नाव मुकेश शर्मा, मी ॲग्रिकल्चर हेड CSCSPV महाराष्ट्र. आजचा जो हा जो वर्कशॉप आहे आपला, हा अमूल कॅटल फीडवरती आपण आयोजित केलेला आहे.
अशाच प्रकारे जे वर्कशॉप आहे ते आम्ही पूर्ण डिव्हिजन वाईज डिस्ट्रिक्ट वाईज अरेंज करत आहोत. या वर्कशॉपचा जो मेन उद्देश आहे तो आहे आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीजला जे आम्ही एक सशक्त बनवत आहोत. कारण की आज फार्मर प्रोड्युसर कंपन्या खूप आहेत, पण जे मोजकेच फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत की जे की चांगल्या प्रकारे फार्मर्सला जे मदत करतायत आणि त्यांचे जे प्रॉब्लेम असते सॉल्व्ह करतायत. पण त्यांना सपोर्ट करण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनीजला अजून सशक्त बनवण्यासाठी आम्ही वेगवेगळे फार्मर जे आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद म्हणजे कम्युनिकेट करून आमचे जे फार्मर्स आहेत ते ग्रामपंचायत लेवलवरती जे आपले महाराष्ट्रात 28,800 जे ग्रामपंचायत आहेत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आम्ही ते सगळे फार्मर्स आज जे एफ पी ओजला जोडत आहोत. आणि त्या एफ पी ओद्वारे आम्ही पूर्ण जे जसं फार्मर्सला जे गरजा आहेत फर्टिलायझर आहेत सीड्स आहेत त्यांना ग्रामपंचायतपर्यंत घरपोच देण्याचा जो जे हेतू आहे त्या ह्या फार्मर प्रोड्युसर कंपनीद्वारे आम्ही ते करत आहोत.